हेलो फ्रेंड्स, ब्राइट फ्यूचर क्लासेस या आमच्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2.4 द माऊस मर्चंट या लेसनचे पॉइंटर्स अभ्यासणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. वेलकम बॅक फ्रेंड्स. 2.4 द माऊस मर्चंट पॉइंटर. क्वेश्चन नंबर 1, लिसन टू द स्टोरी केअरफुली. अंडरलाईन ऑर नोट द वर्ड्स दॅट यू डू नॉट अंडरस्टँड. ट्राय टू गेस द मिनिंग ऑफ इच वर्ड. यू कॅन लुक अप द वर्ड्स इन अ डिक्शनरी ऑर यू कॅन आस्क युअर टीचर द मिनिंग ऑफ द वर्ड्स. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये आपली ही दिलेली गोष्ट लक्षपूर्वक ऐकायची आहे व जे शब्द तुम्हाला समजलेले नसतील अशा शब्दांना अंडरलाईन करून त्या शब्दांची आपल्याला नोंद घ्यायची आहे व आपल्याला शब्दांचा अर्थ लक्षात देण्यासाठी आपण डिक्शनरी वापरू शकतो किंवा आपण आपल्या शिक्षकांना त्या संदर्भात विचारू शकतो. अशा प्रकारचा आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2, रीड द सेंटेन्स इन ए अँड फाइंड द वर्ड हुज मिनिंग इज गिवन इन बी. मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला ए मधील वाक्य वाचायची आहेत व बी मध्ये दिलेल्या अर्थाचे शब्द शोधून ते लिहायची आहेत. चला तर आपण हा टेबल पुढील प्रमाणे बघूया. ए मधील वाक्य बघूया. वन्स अ रिच मॅन वॉज कॉल्डिंग हिज लेझी सन शाउटिंग अँग्रीली. शाउटिंग अँग्रीली या अर्थाचा शब्द आपल्याला या वाक्यामध्ये शोधायचा आहे व तो आपल्या दिलेला शब्द आहे स्कोल्डिंग. पुढील वाक्य बघूया. सोमदत्ता वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. आपल्याला बी मधील शब्दांचा अर्थ असणारा शब्द बघायचा आहे. पर्सन हू हॅज नो पॅरेंट्स ऑर क्लोज रिलेटिव्ज. असा व्यक्ती ज्याला पॅरेंट्स नाहीत व जवळचे नातेवाईक नाहीत असा व्यक्ती, त्या व्यक्तीला ऑर्फन म्हटले जाते. हा शब्द आपण इथे आन्सरमध्ये लिहिणार आहोत. पुढील वाक्य बघूया. दॅट्स गुड पेमेंट फॉर धिस सिम्पल फेअर. आपल्याला फूड म्हणजे जेवण या अर्थाचा शब्द बघायचा आहे तर तो शब्द आहे आपला फेअर. पुढील वाक्य बघूया. ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नेस प्लेस वेअर अ पॉटर बेक्स हिज ब्रिक्स ऑर पॉट्स एक्सेट्रा. मित्रांनो, जो पॉटर असतो कुंभार, तो आपल्या विटा व आपली जी भांडी आहेत ती ज्या ठिकाणी भाजतो ती जागा तिला फर्नेस म्हणतात. फर्नेस मीन्स भट्टी. पुढील वाक्य बघूया. सम ऑफ देम पेड हिम कॅश व्हाईल अदर्स पेड हिम इन काइंड. आपल्याला इन द फॉर्म ऑफ थिंग्स आर्टिकल्स ग्रेन एक्सेट्रा वस्तूच्या रूपाने किंवा धान्याच्या रूपाने या प्रकारे या ठिकाणी हे शब्द दिले आहेत व याचा अर्थ असणारा शब्द आहे आपला इन काइंड म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला हे पुढील शब्द या ठिकाणी शोधायचे आहेत. हे शब्द चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3, क्विझ युअर टीचर विथ द हेल्प ऑफ द लेसन. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला आपल्या शिक्षकांना आपल्या या लेसनच्या सहाय्याने प्रश्न विचारायचे आहेत. पुढील प्रमाणे काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत व आपल्याला टीचर याप्रमाणे उत्तर देणार आहेत. चला तर हा विद्यार्थी कशा प्रकारे टीचरांना क्वेश्चन विचारत आहे आपण बघूया. व्हॉट डज डॉट 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 मीन. मित्रांनो, या ठिकाणी डॉटेड जागेवर आपण कुठलाही शब्द वापरून क्वेश्चन विचारायचा आहे व या ठिकाणी जो ऑब्लिक नंतर दिलेला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द मिनिंग ऑफ व व्हॉट डज डॉट डॉट मीन, दोनही प्रकारच्या प्रश्नांचा अर्थ सारखा होतो. तर या ठिकाणी आपण एक शब्द वापरूया वेल्दी. व्हॉट डज वेल्दी मीन. किंवा हा प्रश्न असा तर बघा, व्हॉट्स द मिनिंग ऑफ वेल्दी. श्रीमंत म्हणजे काय, वेल्दी म्हणजे काय, या शब्दाचा मिनिंग हा विद्यार्थी टीचरांना विचारतो आहे. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न बनवता येतील. हे आपण पुढील प्रमाणे क्वेश्चन व आन्सरच्या स्वरूपात बघूया. चला तर बघूया पहिला प्रश्न. स्टुडंट टीचर या पद्धतीने आपण हे प्रश्न पाहणार आहोत. स्टुडंट व्हॉट डज वेल्दी मीन. टीचर इट मीन्स व्हेरी रिच. स्टुडंट हाऊ डू वी से मुठभर हरभरे. टीचर वी से अ हँडफुल ऑफ ग्राम्स. मित्रांनो, या ठिकाणी टायपिंग मिस्टेक आहे. या ठिकाणी या प्रश्नामध्ये से हा शब्द आहे. पुढील प्रश्न बघूया. व्हॉट इज द प्रोनाउन्स ऑफ बिझनेस. बिझनेस या शब्दाचा उच्चार कसा होतो. टीचर बिझनेस. स्टुडंट पुढचा प्रश्न विचारतो. व्हॉट्स द स्पेलिंग ऑफ रोस्टेड.
रोस्टेड या शब्दाची स्पेलिंग काय आहे, टीचर त्याला उत्तर देतात टीचर इट्स आर ओ ए एस टी ई डी रोस्टेड. स्टूडंट व्हॉट्स द इंग्लिश वर्ड फॉर मजूर, मजूर या शब्दासाठी इंग्लिश शब्द कोणता आहे, टीचर इट्स लेबरर. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारायचे आहेत व आपल्याला शिक्षक उत्तर देतील. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. चला तर आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 4, रीड द स्टोरी अँड लिस्ट द ऑब्जेक्ट्स दॅट सोमदत्ता सोल्ड. मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला गोष्ट वाचायची आहे आणि सोमदत्ताने विकलेल्या वस्तूंची यादी तयार करायची आहे. चला तर आपण या प्रश्नाची आन्सर बघूया. आन्सर अ माऊस, रोस्टेड ग्राम, स्टिक्स, वूड, डिफरंट आर्टिकल्स इत्यादी वस्तू सोमदत्ताने विकल्या. चला तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5, प्रेझेंट द स्टोरी ऑफ सोमदत्ता इन द फॉर्म ऑफ अ फ्लो चार्ट दॅट शोज हिज प्रोग्रेस. मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला सोमदत्ताच्या प्रगतीची गोष्ट प्रवाह तत्त्वाच्या स्वरूपात मांडायची आहे. आपण या ठिकाणी 5 ते 8 स्टेप्स वापरू शकतो. आपण पुढे दिलेला हा फ्लोचार्ट पुढील प्रमाणे बनवूया. चला तर आपण उत्तर बघूया. अशा प्रकारे फ्लोचार्ट मित्रांनो आपण तयार करणार आहोत. पहिला पॉइंट आपण लिहिणार आहोत, सोमदत्ता बोरोड अ डेड माऊस फ्रॉम अ रिच मर्चंट. एका श्रीमंत व्यापाऱ्याकडून सोमदत्ता एक मेलेला उंदीर बोरोड करतो म्हणजे उसना घेतो. पुढे द शॉपकीपर गिव्ह हिम टू हँडफुल्स ऑफ ग्राम. सोमदत्ता तो मेलेला उंदीर दुसऱ्या एका शॉपकीपरला देऊन त्याच्याकडून त्याला 2 हँडफुल म्हणजे 2 मूठ भरून हरभरे भेटतात. द लेबरर्स गेव हिम स्टिक्स फॉर हिज ग्राम. सोमदत्ता त्या हरभऱ्यांना त्या लेबरांना देतो व लेबर त्याच्या बदल्यात त्याला स्टिक्स देतात म्हणजे काठ्या देतात. पुढे ही बाउट मोर ग्राम अँड सॉल्ट. पुढे सोमदत्ता अजून हरभरे खरेदी करतो व तो विकतो. ही बाउट ऑल द वूड, त्या लेबररकडे असणारे लाकूड तो पूर्ण विकत घेतो. पुढे अ पॉटर गेव हिम पॉट्स अँड पिचर्स फॉर स्टिक्स. त्या काट्यांच्या बदल्यात त्याला पॉटर काही पॉट्स देतो व पिचर्स देतो. पुढील पॉइंट बघूया, ही सेट अप हिज ओन शॉप अँड बिकेम रिच. सोमदत्ता स्वतःचे दुकान चालू करतो व तो श्रीमंत होतो. व आपण लास्ट पॉइंट लिहिणार आहोत, ही मेड अ गोल्डन माऊस अँड गेव टू द रिच मर्चंट. व सोमदत्ता पुढे एक सोन्याचा उंदीर बनवतो व त्या श्रीमंत व्यापाऱ्याला तो उंदीर देतो. अशा प्रकारे मित्रांनो सोमदत्ताने त्याच्या जीवनामध्ये केलेला प्रोग्रेस आपण या फ्लोचार्टच्या माध्यमातून मांडणार आहोत. चला तर आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6, यूज एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍज द स्टार्टिंग पॉइंट अँड बिल्ड अ स्टोरी ऑन व्हॉट हॅपन्स आफ्टरवर्ड्स. यू मे प्रेझेंट युअर स्टोरी इन द फॉर्म ऑफ अ फ्लोचार्ट, द मेन पॉइंट्स, अ फ्यू पिक्चर्स विथ लेबल्स अँड स्पीचेस. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुढे 5 प्रकारचे पॉइंट दिलेले आहेत. हे स्टार्टिंग पॉइंट घेऊन आपल्याला स्टोरी पूर्ण करायची आहे. चला तर हे 5 पॉइंट बघूया. या 5 पॉइंटमधून आपण पहिल्या पॉइंटचा वापर करून एक छोटीशी शॉर्ट स्टोरी या ठिकाणी बनवणार आहोत. ती गोष्ट आपण पुढील प्रमाणे बनवूया. चिल्ड्रन वर प्लेइंग क्रिकेट इन द स्ट्रीट, देअर बॉल वेंट इन थ्रू काले आंटीज विंडो. समीर वेंट अप टू काले आंटी, रिक्वेस्टेड आंटी टू गिव द बॉल. शी वॉज अँग्री, रिफ्यूज टू गिव द बॉल. समीर प्रॉमिस नॉट टू हिट सो हाय, प्रिटेंडेड टू वीप. आंटी फेल्ट पिट्टी, रिटर्न द बॉल. मित्रांनो अशा प्रकारे आपण ही स्टोरी या ठिकाणी पॉईंटच्या माध्यमातून मांडलेली आहे. पुढे दिलेल्या पॉईंट्सला आपण स्टार्टिंग पॉईंट घेऊन अशा प्रकारे पॉईंटच्या पद्धतीने तुम्ही स्टोरी बनवू शकता. तर मित्रांनो आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपल्या इयत्ता 6वीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2.4 द माऊस मर्चंट या लेसनचे पॉइंटर्स अभ्यासले. आय होप फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.